नटली बानूबाई तुमची पोटायला अजून वेळ आहे, म्हणजे तोंडपाठ आहे गाणं. आता आपल्याला खऱ्या अर्थाने पहिलं करिअर महत्वाचं आहे की नाही, शिक्षण महत्वाचं आहे, त्याच्यानंतर नोकरी लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला लग्न करायचं. आता गाणं हे याच चालीवर आहे, पण गाणं आहे अंधश्रद्धा निर्मूलनाची आजची समाजातली वस्तुस्थिती काय आहे ती शिकला. कितीही शिकला साध विज्ञान विसरला. दवाखान्याच्या दारावर गुण येईन रोग्याला, सांगे बाहेरच बघायला, बाहेरच बघायला, साध विज्ञान विसरला. काय इंजिनियरची कथा, त्याची वास्तू पुरुष देवता, गरी पुरोहित आणूनी करी वास्तूची शांतता, काळे मणके बांधियले, काळी बाहुल बांधली, त्याने नवीन बंगल्याला, नवीन बंगल्याला साध विज्ञान विसरला. साध विज्ञान विसरला, माझ्या शेजारचा तो गणो झाला कॉम्प्युटर मास्टर, म्हणे कॉम्प्युटर गणपती, त्याचा माऊस हा उंदीर, भविष्य कुंडलीचा त्याने प्रोग्राम बनवला, प्रोग्राम बनवला साध विज्ञान विसरला. देशाचा अंत आहे शिक्षक पदवीधर, रोज विज्ञान शिकवितो पण श्रद्धा बोंदूवर. काही शिक्षकांच्या बाबतीत अपवाद आहे, सगळ्यांनी आपल्या मनाला लावून घ्यायचा काही कारण नाही, पण अनेक शिक्षकांनी असे बघितलेले आहेत की अनेक बोंदूबाबांच्या दरबारामध्ये जाऊन बसतात, त्याच्यामुळे शिक्षक देखील याच्या नादी लागलेले आहेत. हे वास्तव आहे या समाजाचं. जन्मपत्रिका जुळणारी वधू शोधून थकला, वधू शोधून थकला साध विज्ञान विसरला. पदवीनी उच्च शिक्षण झाले कमाईचे साधन, अशा सुशिक्षितांपासून कोणी काय घ्यावी शिकवण, काही कळेल दुनियेला, कोण अडाणी शिकलेला, कोण अडाणी शिकलेला साध विज्ञान विसरला. माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला,
अरे पाणीचं का बघ ना, खात्री कर ना, घेऊन बघ. अरे शाबास, थोडा आग्रह केला की लगेच घेतला हवड्यासारखं फेरायला पाणी. हा बघ, बाहेर असं तुला कोणी जरी भेटल, एखादा पेडा घे, तंदी पेडा घेणार, खा खाण्यात आलं. आधी म्हणायचं तू खा, काय तर भुंगीचं औषध असेल त्याच्यात, चॉकलेट जरी त्याचं औषध असेल, पाण्यामध्ये भुंगीचं औषध टाकतील आणि तुम्हाला प्यायला देतील आणि पळवून नेतील. असं करायचं आधी तुम्ही तो काय म्हणायचं, काय म्हणायचं, तू म्हणलं का मला प्या म्हणून. घाबरू नकोस, काही भुंगीचं औषध घेऊ शकत नाही मी, पिऊन दाखवते. हा पाणीच आहे, चढणार बिडणार काय नाही, काळजी करू. अरे म्हणजे पाणी दे ना, बस झाडीवर जाऊ. बस आपण जरा सगळे दिसतात का, का फिरवलं का, ऐका काय जर दाखवलेला काही नाही. आता काय करायचं सांगतो बाबा, हे पाणी तुला देतो. आता आपण बघितलं ना हे पाणी, हे पाणी घे आणि रॉकेला असं समजून या चिमणीमध्ये भरायचं. बर, हळूहळू भरायचं, अर्धा अर्धा भरायचं, किती अर्धा देवा. हा हळूहळू भरा, घाबरू नको, तेव्हा छान कापा लागला. अरे अरे हळूहळू हळूहळू गडबड करू नकोस, हळूहळू भर, एकदम हळू भर, गडबड करू नकोस, चुकपणा करू नकोस. पाणी भरपूर आहे आपल्याकडे बघू. पण दिवा प्रज्वलित झालेला आहे, झालाय का मॅडम प्रज्वलित? हे सगळं तुम्हाला मी शिकवणार आहे, आवडेल ना शिकायला? आदर्श मराठीमध्ये प्राथमिक शाळा, आणि आज इथं आम्हाला सर्वांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल खूप काही माहिती सांगितलेली. त्याच पद्धतीनं ज्या प्रकारे काही काही डा जादूटोणा वगैरे करतात आणि ते कसं लोकांना फसवलं जातं, ह्या सगळ्याचं मुलांना काय केलं आहे, डेमो देऊन, प्रात्यक्षिक देऊन काय केलेलं आहे, समजावून सांगितलेलं. त्याच्यामुळे इथून पुढं म्हणजे ह्या मुलांमध्ये तरी हे भावना निर्माण होणार नाही, ह्या अंधश्रद्धेवरती ते लोक विश्वास ठेवणार नाही, आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सरांनी समजून सांगितलेलं आहे. शाळेचं नाव आहे आदर्श प्राथमिक माध्यमिक शाळा दैवळी. आज इथं झालेला कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत घेण्यात आलेला, खूप छान आहे. हात चला की जादूटोणा कसे करतात हे जे सरांनी आम्हाला समजून प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे आणि मुलांमध्ये ते बिंबवलं आहे की आपण ह्याच्यापासून लांब कसं राहायचं, अंगात येणे हे कशामुळं होतं, हे जे सांगितलं आहे ते आयुष्यभर त्यांच्याही लक्षात राहील आणि आम्हीही ते नेहमी लक्षात ठेवतो. माझे नाव वैष्णवी बाबरावदड असते, माझ्या शाळेचे नाव आदर्श मराठी प्राथमिक शाळा दैवडी. आज आमच्या शाळेत जादूटोणा हा कार्यक्रम झाला. नाव निर्जला इंदिरा जाधव, माझ्या शाळेचे नाव आदर्श मराठी प्रायमरी स्कूल दहिवडी. आम्ही आज शाळेत येताना आम्हाला ही गाडी दिसली, त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी वेगळंच वाटलं आणि आम्ही इथे त्या गाडीजवळ सगळी आलो आणि आम्हाला वाटलं की काहीतरी पिक्चर दाखवणार आहेत. मग आम्ही प्रार्थना झाल्यावर आम्ही तिथे बसलो आणि मग त्या सरांनी आम्हाला खूप छान छान सांगितलं आणि ह्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा नाही ते सुद्धा सांगितलं. धन्यवाद. मी आता 6वीमध्ये शिकते, हे मुलींचं पुस्तक आहे, ह्याच्यातून आपली वाढ वगैरे हे सगळं समजता. मुलींला शिस्त ही लागते या पुस्तकातून, मुलींची वाढ हे सगळं समजतं, वयाची वाढ, बदल मोठे वय होण्याचे बदल हे सगळं सर्व समजतं. धन्यवाद.